स्वाभिमानी शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि पोलीस अधीक्षक तसंच जिल्हाधिकारी यांच्यामध्ये बैठक होतीये. तीन साखर कारखानदार उसाला 100 रुपये द्यायला तयार आहेत, मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आता आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीकडून पुणे बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. ऊस दराबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही, यावर राजू शेट्टी ठाम आहेत. गेल्या हंगामातील तुटलेल्या उसाला किमान 100 रुपये अधिक मिळावेत आणि FRP मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अध्यक्ष राजू शेट्टींसह हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 4 तासांपासून हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे, त्यामुळे हायवेवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सकाळी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी फोन केला होता, त्यांना मी हाच प्रस्ताव सांगितला जो काल सांगितलेला होता. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला 100 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या उसाला FRP अधिक 100 रुपये हा प्रस्ताव आहे. ते सगळ्या कारखानदारांच्यावर बोलतो आणि सांगतो असं सांगून गेले. छत्रपतींचा विचार म्हणजे